कसे आहात? आज आपण पायथागोरसचा सिद्धांत या धड्याची उजळणी करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पायथागोरसचा सिद्धांत हा काटकोन त्रिकोणाशी संबंधित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काटकोन त्रिकोणाची उजळणी करूया. काटकोन त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतात. आणि त्या काटकोन समोरील बाजूला कर्ण असे म्हणतात. या आकृतीमध्ये ए सी हा कर्ण आहे, ए बी ही उंची आहे आणि बी सी हा पाया आहे. पायथागोरस हा थोर ग्रीक गणिती होऊन गेला. त्याने पायथागोरस प्रमेय सिद्ध केले. काटकोन त्रिकोणासंबंधीचा एक सिद्धांत भारतातील शूल व सूत्र या ग्रंथातही आहे. त्या सिद्धांताची सिद्धता पायथागोरसने प्रथम दिली म्हणून त्याचे नाव या सिद्धांताला दिले गेले. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, हा तो पायथागोरसचा सिद्धांत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जी आकृती पाहत आहात ना, त्या आकृतीमध्ये म्हणजेच त्रिकोण एबीसीमध्ये जर कोन बी हा काटकोन असेल तर लेंथ ए सीचा वर्ग बरोबर लेंथ ए बीचा वर्ग अधिक लेंथ बी सीचा वर्ग. इथे काटकोन त्रिकोणामध्ये बी सी हा पाया असून ए बी ही उंची आहे. म्हणून पायथागोरसचा सिद्धांत असा लिहिता येईल, कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण पायथागोरसचा सिद्धांत या सत्राची उजळणी पूर्ण केली. आपण केलेल्या उजळणीवरून एका बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचं आहे.